नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत। बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करतोय। रत्नागिरीतल्या भाटे समुद्रामध्ये एक बोट बुडालेली असून बोट बुडाल्यानं दोन खलाशी बेपत्ता झालेले आहेत, तर या खलाशांचा शोध सुरू आहे। रत्नागिरीतील भाटे समुद्रातली ही घटना आहे। रत्नागिरीमधल्या भाटे समुद्रामध्ये एक बोट बुडालेली आहे। बोट बुडाल्यामुळे दोन खलाशी बेपत्ता झाले असून या बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येते। तर आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिन, काय सविस्तर माहिती? ही मच्छीमारी नौकाची आहे, ती सकाळी मच्छी पाहण्यासाठी सखोल समुद्रात गेली होती आणि त्यांचा रूट जो होता तो रत्नागिरी ते जयगड असा होता असा सूत्रांकडनं समजतोय। आणि या बोटीवर साधारण 5 खलाशी होते, परंतु ही बोट मध्ये आता गाळ निर्माण झाल्यामुळे या गाळात फसल्याचं इथल्या मच्छीमारांचं स्थानिक मच्छीमारांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे ती बोट ही जी आहे ती पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेली आहे आणि त्याच्यावर साधारण 5 खलाशी जे होते त्यातल्या 3 खलाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि अजूनही 2 खलाशी जे आहेत ते पूर्णपणे बेपत्ता आहे। त्यांना शोधण्याचं काम हे येथील ज्या स्थानिक मच्छीमार नौका आहेत या करताना आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी अजूनही यंत्रणा इथे हळूहळू पोहोचत आहेत आणि याच्यानंतर याच्यावर रेस्क्यू होईल, परंतु आता सध्या आपल्या माहितीप्रमाणे इथे 2-3 खलाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे स्थानिक मच्छीमारांना। धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। तर रत्नागिरीतली घटना आहे, रत्नागिरीमधील भाटे समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांची बोट समुद्रात बुडालेली असून त्या 5 खलाशी या बोटीमधनं प्रवास करत होते, मच्छीमार प्रवास करीत होते, त्यापैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलंय, 2 मात्र अद्यापही बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे। कोकणातील रिफायनरीला राजापूर तालुक्यातील गोवळ गावातील ग्रामस्थांनी विरोध केलाय। बारसू गावामध्ये रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कंत्राटदारांना स्थानिकांनी विरोध केलेला असून काल ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती, त्यानंतर सर्वेक्षणाचं काम तात्पुरतं बंद करण्यात आलं होतं। मात्र आज पुन्हा रिफायनरीसाठी मातीचं सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि त्यासाठी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे, तरी गावकरी यामुळे आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सर्वेक्षणासाठी आलेल्यांना विरोध गावकऱ्यांनी दर्शवलेला आहे। रिफायनरी विरोधात गावकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे। बारसू गावात रिफायनरीचं सर्वेक्षण सुरू असताना संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, कोकणामधल्या रिफायनरीला राजापूर तालुक्यातील गोवळ गावामध्ये ग्रामस्थांनी विरोध केलेला असून बारसू गावात रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कंत्राटदारांना स्थानिकांनी विरोध केलाय। आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिन, रिफायनरी विरोधात आता गावकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं कळतंय, सर्वेक्षण करणाऱ्यांना त्यांनी विरोध दर्शवलेला आहे, काय सविस्तर अपडेट्स? नक्कीच, कारण काल ज्या वेळेला हा सर्वेक्षण चालू होतं त्यावेळेला गावकरी एकत्र आले होते आणि मोठा पोलीस फौजफाटा देखील तिथे तैनात करण्यात आलेला होता, परंतु गावकऱ्यांच्या विरोधासमोर पोलिसांना देखील आपलं काम हे थांबवावं लागलं आणि ते जे सर्वेक्षण होतं हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलं होतं, परंतु आज परत त्या ठिकाणी एकदा सर्वेक्षण होताना दिसतंय। आणि आज सर्वेक्षण होताना बारसू सोलगाव ही जी पंचकृषी आहे हे येथील नागरिक जे आहे हे त्यांना विरोध प्रखर विरोध करणार असल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती समजते। या ठिकाणी आता या प्रकल्पाचं समर्थन करणारे निलेश राणे जे आहेत हे या ठिकाणी पोचलेले आहेत किंवा प्रमोद जेठार असतील हे या ठिकाणी पोचलेले आहेत। आता त्यांच्या मध्यस्थीने काय नक्की पुढची भूमिका घडणार आहे ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। सचिन, त्यांच्याशी संवाद साधता येईल का, निलेश राणे किंवा प्रमोद जेठार यांच्याशी? त्यांची नेमकी भूमिका आता काय असणार आहे ते जाणून घेता येईल का? अजूनही त्यांच्या बरोबर आपली भेट झालेली नाही, पण काही वेळातच आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता येईल। सध्या परिस्थितीत ते इथे पोचलेले आहेत असं आपल्याला माहिती समजते। गावकऱ्यांची काय मागणी आहे, गावकऱ्यांचं आता काय म्हणणं आहे? गावकऱ्यांचं म्हणणं असंच आहे की हा रिफायनरी हा घातक प्रकल्प आपला नको असून आम्ही आमच्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण करायला देणार नाही। तसंच हे सर्वेक्षण करण्यासाठी जी ग्रामपंचायतीची परमिशन लागते किंवा गावकऱ्यांना विश्वासात घेतलं जातं असं कोणत्याही प्रकारचं विश्वासात आम्हाला घेतलेलं नाही किंवा आमच्याकडून ग्रामपंचायतकडून परमिशन घेतलेलं नाही असं स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि जोपर्यंत हा प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत आम्ही लढा देतच राहणार असं देखील येथील स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे।
धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। तर संभाजीराजे छत्रपती यांनी दिवंगत मेटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं असून त्यावेळेस त्यांनी मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी अशी मागणी देखील केली आहे। समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळावं, राजकीय पाठबळ मिळाल्यास गरीब मराठ्यांना न्याय मिळेल आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ज्योती मेटे यांना आमदारकी देण्याची गरज असल्याचं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं। तर संभाजीराजे छत्रपती यांनी मेटेंच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। संभाजीराजे छत्रपतींनी सरकारकडे मागणी केलेली आहे, मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांना आमदारकी मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आणि त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा किंवा कुठेही करा, पण त्यांना आमदार करावं ही माझी स्पष्ट मागणी। म्हणजे इकडे हिरून फिरून मला काही बोलायचा विषय नाही, त्यांना राजकीय ताकद द्यायला पाहिजे हे मी या मताचं आहे। ज्या मराठा समाजासाठी अहो रात्र त्यांनी प्रयत्न केले 81 वर्ष 1981 पासून, आज कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ना त्यांना। म्हणजे ते आज नाहीत म्हणून ते त्यांचा विषय संपला का? नाही, त्यांना ताकद द्यायलाच पाहिजे। आणि शिवसंग्राम जर टिकवायचा असेल आणि गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल तर माझं उलटं मुख्यमंत्री असतील किंवा प्रामुख्याने DCM असेल, कारण त्या पक्षांची त्यांचा नेहमी सहयोग होता, तर त्यांनी त्यांना आमदारकी द्यावी असं मी या मताचं आहे। तर आळेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे आंदोलन करण्यात आलंय। आरे कारशेडचा निर्णय तातडीनं रद्द करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली, तर या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ही दृश्य आहेत ठाण्यातली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी कारशेडच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झालेली होती आंदोलनकर्त्यांना, त्यानंतर पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी देखील केली, कारशेड वाचवा या घोषणा या ठिकाणी आरेचं कारशेड जे आहे या ठिकाणी हलवण्यात यावं आणि आरे वाचवा या घोषणा देण्यात आल्या। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे। आगामी BMC निवडणूक जिंकण्याचा निर्धार फडणवीसांनी जाहीर केला आहे, तर मुंबई पालिकेवर भाजप सेनेचाच महापौर बसेल। मात्र ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची असून एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल असंही ते म्हणाले। मुंबईकरांच्या समस्यांचा आरोपी कोण याचा खटला मुंबईकरांच्या न्यायालयात लढणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आणि सोबत ठाकरे गटाच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं नाव धुळीला मिळवल्याचा घणाघात सुद्धा फडणवीसांनी केलाय। मागच्याही काळामध्ये ते अध्यक्ष असताना मोठी मजल मुंबई महानगरपालिकेत आपण मारली, त्यावेळेस महापौर बनवू शकलो असतो अशी जी आपली पूर्ण तयारी झाली होती, पण आपल्या मित्रपक्षाकरता आपण निर्णय घेतला, दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला। पण आता मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजप युतीचाच महापौर बनेल, भगवा लागेल। पण कुठली शिवसेना? माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी शिंदेजींच्या नेतृत्वातली खरी शिवसेना, ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून आम्ही या निवडणुकीमध्ये आपला भगवा महानगरपालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आता मला विश्वास आहे की मागच्या वेळी तर तुम्ही स्ट्राईक रेट जो दाखवला आहे तो दुपटीहून अधिक होता। सरळ सरळ आपण 35-82 गेलो होतो, आता आमची नजर या वेळचा स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याच्याकडे आणि आता बातमी आहे राजकीय कार्यक्रमामधली फिल्मी डायलॉगबाजीची। कारण मुंबई भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांनी राजकारणातील अमिताभ बच्चनची उपमा मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे। त्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला अमजद खान म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकलाय। पाहुयात राजकारणातली फिल्मी डायलॉगबाजी। पूरे देश के अंदर एक ही स्टेट ऐसा है महाराष्ट्र
जहां भाजपा का छोटे नेता बड़े नेता जनता सब निर्विवाद रूप से एक व्यक्ति के अंदर ब्लाइंड फेथ रखती है, उसको अपना नेता मानती है, वो स्टेट है महाराष्ट्र और उसके नेता है माननीय देवेंद्र फडणवीस जी। महाराष्ट्र के राजनीति के अमिताभ बच्चन श्री देवेंद्र फडणवीस जी को मैं प्रणाम करता हूं। महाराष्ट्र राजकारणातला दिलेला नवीन पट हे पाहता मला अमिताभ बच्चन चा तो खराच डायलॉग आठवला मंगल जी, तो देवेंद्रजींवर अतिशय चपखल है आणि तो आपल्यालाही माहिती है। तो डायलॉग असा है कि जहां हम खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है। भारतीय जनता पार्टी एक टीम है। मगाशी माझा उल्लेख झाला, मला यांनी अमिताभ बच्चन म्हटलं, माझं शरीर अमजद खान सारखं आहे, मला अमिताभ बच्चन म्हणतात, पण हे विचारू शकतो कितने आदमी थे। पैसठ में से 50 निकल गए और सब कुछ बदल गया। आणि आता राज्यातील शिक्षकांसाठी एक मोठी बातमी आहे। राज्यातील 3,943 जिल्हा परिषद शिक्षकांची बदली करण्यात आली आहे। गेल्या 31 तासांमध्ये हे बदली सत्र पार पडलं असून 31 तासांमध्ये पार पडलेल्या ऑनलाईन आणि स्वयंचलित आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये या शिक्षकांची राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बदली करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। तर आत्ताची आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। 7 एप्रिल 2021 शासन निर्णयात नमूद केलेले नियम लागू करत सॉफ्टवेअर प्रणालीनं प्रत्येक निर्णयाची गणना कशी केली यासाठी संपूर्ण लॉग तयार करण्यात आलेला आहे। राज्यातील 3,943 जिल्हा परिषद शिक्षकांची बदली करण्यात आली असून गेल्या 31 तासात हे बदली सत्र पार पडलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत, थेट चंद्रकांतकडनं जाणून घेणार आहोत। चंद्रकांत, अतिशय मोठी बातमी शिक्षकांसाठी म्हणावी लागेल। हो, अशासाठी की खरं तर 2016 पासून ह्या जिल्हा आंतर बदल्या ज्या आहेत शिक्षकांच्या त्या ऑनलाईन केल्या होत्या, पण त्याच्यात अनेक तक्रारी होत्या, लूप होल होते, म्हणून एक नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप केलं त्यासाठी आणि त्यांना पर्याय देण्यात आले तीन जिल्ह्याचे। त्यानुसार हे सगळ्या बदल्या झाल्या आहेत। पहिलं खरं तर ग्राम विकास खात्यातनं या बदल्यांसाठी प्रचंड भ्रष्टाचार व्हायचा, कारण होतं काय की घाटावरची मुलं नोकरीसाठी कोकणात जातात, नंतर मग इकडे तिकडे 4-5 वर्ष झाली की पुन्हा जिल्हा बदलीसाठी घाटावर येण्यासाठी प्रयत्न करतात, मग इकडे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या साईडला, तर मग त्याच्यातनं अनेक आरोप व्हायचे, बदलीसाठी पैसे मागितले जायचे, अशा अनेक गोष्टी होत्या। त्यावेळेस म्हणून शासनाने हे आंतरजिल्हा बदलीचं जे आहे हे सगळं ऑनलाईन करून टाकलं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा गेले 3 वर्ष प्रयत्न होत होते पण ते सक्सेस होत नव्हतं, त्यात पुन्हा शिक्षकांच्या काही तक्रारी यायच्या, पण पहिल्यांदा हे सगळे जे त्यातले लूप होल काढून ही आंतरजिल्हा बदली जी आहे ती ऑनलाईन करण्यात आली। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 3,000 शिक्षकांनी ऑनलाईन बदल्या त्यांचे झालेले आहेत नवीन सॉफ्टवेअरनुसार। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी औरंगाबादमध्ये श्रावण महिन्यात कावड यात्रेचं आयोजन केलं जातं। शहरातील महादेव मंदिरामधील पिंडीला पवित्र पाण्यानं अभिषेक केला जातो। आजच्या यात्रेमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झालेले होते। या दोघांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची विश्वविक्रमी कावड यात्रा श्रावणामध्ये असते आणि आज निघालेले आपण बघू शकतो। माजी महापौर नंदू गोडेले असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, या मोठ्या कावड यात्रेमध्ये दरवर्षी सहभागी असतात। असं मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय असेल किंवा भाविक या कावड यात्रेत जे आहेत सामील होत असतात। औरंगाबादचं हे एक आकर्षण असतं, कारण कावड यात्रा ही अत्यंत भावनिक पद्धतीने आणि दरवर्षी काढली जाते। दादा, काय म्हणाल, कावड यात्रेचं काय महत्त्व आहे? दर श्रावण महिन्यात कावड यात्रा काढली जात असते, हिंदू बांधवांची ही भूमिका असते की श्रावण महिन्यात गंगेचं पवित्र पाण्याने श्री भगवान महादेवाला शंकराला अभिषेक करावा। आणि दरवर्षी उत्तर भारतात फार मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर
अशा पद्धतीने कावड यात्रा होत असतात। शहरी भागात अशा कावड यात्रा फार लांब अंतर चालणार लोकांना वेळेअभावी शक्य नसतं आणि म्हणून आम्ही मागच्या संभाजीनगरात मागच्या 10-12 वर्षापासून अशा कावड यात्रा काढत आलेलो आहे। एक समस्त हिंदू बांधवांचं एक एकत्रीकरण करून भगवान शंकराला महाभिषेक जलाभिषेक ही पद्धत आहे आणि ही आम्ही चालू ठेवलेली निश्चितपणे आपण बघतोय। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे सुद्धा या ठिकाणी आहेत। दादा, श्रावणात कावड यात्रेचं किती महत्व असतं? श्रावण महिना हा हिंदूंचा त्या ठिकाणी मोठा महत्वाचा आणि पूजापाठ करण्याचा जो महिना आहे, हिंदू धर्मीय सर्व ते श्रावण महिन्यामध्ये आता मी सुद्धा त्या ठिकाणी माझी पूजा आहे आणि दररोज महादेवाला त्या ठिकाणी जल चढवणे हे सगळं माझं चालू असतं आणि म्हणून आज शिवसेनेतर्फे या ठिकाणी आम्ही ही कावड यात्रा अनेक वर्षापासून काढतो। ती कावड यात्रा या ठिकाणी आम्ही काढलेली आहे। कावड यात्रा आता औरंगाबाद येथील खडकेश्वर भागामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी जलाभिषेक देऊन ही कावड यात्रा संपेल। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18, लोकमत, औरंगाबाद। तर रायगड जिल्ह्यामधील हरिहरेश्वर येथील समुद्रात 2 दिवसांपूर्वी शस्त्रास्त्रांसह सापडलेल्या बोटीचा तपास आता ATS सोपवण्यात आला आहे। ओमान इथून ही बोट भरकटत आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तरी देखील बोट आणि त्यातील शस्त्रे यांचं दहशतवादी धागेदोरे असल्याच्या संशयावरून या प्रकरणाचा तपास ATS सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यानुसार नवी मुंबई ATSच्या पथकानं AK-47 रायफली, जिवंत काढतुसे तसंच इतर महत्वाची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे। तर महाराष्ट्र ATS आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शिर्डीतून राजेंदर याला अटक केली असून अमृतसरमध्ये पंजाब पोलीस उपनिरीक्षकांच्या गाडीखाली IED ठेवल्याप्रकरणी राजेंदरला अटक करण्यात आली आहे। आरोपी राजेंदरला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पंजाबच्या दहशतवाद्याचा शिर्डीत आश्रय, दहशतवाद्यासाठी ATSचं शिर्डीत ऑपरेशन, मालदीवला पळण्याआधी शिर्डीत देवदर्शन। पंजाबमधल्या रणजीत अव्हेन्यू पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखालती स्फोटकं ठेवणारा हा दहशतवादी पहा। CCTVतला रवींदर नावाचा दहशतवादी साईबाबांच्या शिर्डीत आश्रयासाठी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा राजेंदर मालदीवला पळून जाण्याच्या तयारीत होता पण कोरोना टेस्ट नसल्यानं तो अडकून पडला। राजेंदर दिल्लीतून नांदेडला जायला निघाला होता पण मनमाडला ट्रेन सोडली आणि साईबाबांच्या दर्शनासाठी तो शिर्डीत थांबला। पंजाब ATSचं पथक राजेंदरच्या मागावर शिर्डीत दाखल झालं। सायंकाळी ATSचे स्टाफ आणि आपले शिर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ आम्ही त्यांच्या माहितीनुसार ट्रॅप लावला। गंगा कॉन्टिनेंटल म्हणून 2 नंबर गेटच्या समोरचं हॉटेल येते, साधारण 1.5 तास आम्ही ट्रॅप लावून पहिलं व्हेरीफाय करून घेतलं आणि नंतर त्या हॉटेलमधून त्यांच्याकडे पाहिजे असलेला आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला। महाराष्ट्र आणि पंजाब ATSनं संयुक्तपणे कारवाई करत पिंपळवाडी रोडवरच्या हॉटेल गंगामधून या दहशतवाद्याला अटक केली। हॉटेल चालकानं फरार दहशतवाद्याला राहायला खोली कशी दिली याचा पोलीस तपास करतायत। शिर्डी परिसरातील हॉटेलमध्ये आम्ही मीटिंग घेऊन त्यामध्ये सूचना देऊन अशा प्रकारे पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून आणि त्याची माहिती पुरवलीच पाहिजे याबाबत आम्ही आदेश निर्णय करणार। पंजाबच्या दहशतवाद्यांचं नांदेड आणि मनमाड कनेक्शन यापूर्वी सुद्धा उघड झालंय। हे दहशतवादी आता शिर्डीसारख्या ठिकाणी आश्रय घेऊ लागल्यानं महाराष्ट्र पोलिसांच्या समोरचं आव्हान वाढलंय। हरीश दिमोटे, न्यूज 18, लोकमत, शिर्डी। आणि यानंतर आता एक मोठी बातमी आहे मीरा रोड इथून। मीरा रोड येथील सिल्वर पार्क परिसरामध्ये रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तर चंद्रेश रेकॉर्ड कॉम्प्लेक्समधील जयविजय नगरच्या बिल्डिंग क्रमांक 24 फ्लॅटचं छत कोसळून 5 जण जखमी झाले आहेत। सकाळी 6:00 सुमारास ही घटना घडली आहे। महापालिकेनं संपूर्ण इमारत रिकामी करून स्ट्रक्चरल ऑडिटचं कामही सुरू केलं आहे। ही बिल्डिंग 1990 बांधण्यात आली होती आणि या बिल्डिंगमधील 202 क्रमांकाच्या फ्लॅटचा स्लॅब तळमजल्यावरील फ्लॅटवर पडल्याची ही दृश्य आहेत।
तर रायगड जिल्ह्याच्या हद्दीजवळ असलेल्या ताम्हिणी घाटात शनिवारी संध्याकाळी भीषण अपघात झालाय. कोकण पुण्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील ताम्हिणी घाटात स्विफ्ट डिझायर कार सुमारे 200 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झालाय. तर अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळकोकण असलेल्या देवगडाला हे पर्यटक जात असताना ही दुर्घटना घडली आहे. तर भुसावळ तालुक्यामधील वेल्हाळे गावात यादवकालीन 9व्या शतकातील पुरातन हेमाडपंथी कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराच्या बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण कोरीव दगडाचा वापर करण्यात आलाय. तर या मंदिरामुळे वेल्हाळे गावाची प्राचीन काळापासून ओळख निर्माण झाली आहे.